नमस्कार, मी जयश्री। माझ्या आहार बोली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। मंडळी, यापूर्वी मी तुम्हाला दिवाळीचे वेगवेगळे फराळाचे पदार्थ दाखवलेत, त्याला तुम्ही उत्स्फूर्त प्रतिसादही दिला। काही काही मंडळींनी आपल्या फराळाच्या पदार्थांचे फोटोजही माझ्याबरोबर शेअर केले, त्याबद्दल तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद। असेच माझे व्हिडिओज तुम्ही बघत राहा, लाईक करा, शेअर करा, आणि ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी जरूर सबस्क्राईब करा। पण तुम्हाला एक प्रेमळ सूचना आहे की ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी वारंवार सबस्क्राईब करू नका, सबस्क्राईब फक्त एकदाच करा। तर आता याच्यापुढे मी चटक मटक नाश्ता आणि स्नॅक्स अशी सिरीज घेऊन येणार आहे, तर ती तुम्ही जरूर बघा। आणि आता या सीझनला बाजारात खूप भाज्या उपलब्ध असतात, त्यामुळे मी भाज्यांचे सुद्धा वेगवेगळे प्रकार तुम्हाला दाखवणार आहे, तर ते तुम्ही पाहत राहा। तर आपल्याला आता चटक मटक स्नॅक्समध्ये आम्ही पहिला पदार्थ घेऊन येणार आहोत आपल्यासमोर, तो आहे गोबी मंचुरियन। तर तो तुम्ही जरूर बघा, त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा तो पदार्थ कसा झाला आहे ते। आणि ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तरच तुम्ही सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमस्कार, मी जयश्री। माझ्या आहार बोली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। तर मंडळी, आज आपण बघणार आहोत गोबी मंचुरियन। चायनीज पदार्थ आहे, तर त्याच्यासाठी लागणारं साहित्याकडे वळू। हे आहे फ्लॉवर, म्हणजेच गोबी हिंदीत। तर तो मी जवळजवळ 1/4 किलो घेतलेला आहे, म्हणजे आपल्या मेजरमेंटच्या कपने 2 कप होतो हा। त्याच्यानंतर हा मैदा लागणार आहे, तो आपण गरजेप्रमाणे वापरू। नंतर आहे कॉर्नफ्लोअर, तेही गरजेप्रमाणे आपल्याला वापरायचे आहे। नंतर हा पातीचा कांदा, तो आपल्याला डेकोरेशन आणि थोडा फोडणी तसं दोन्हीसाठी लागणार आहे। हे फोडणीचं साहित्य, साधा कांदा आपला नॉर्मल। नंतर हे आलं आहे किसलेलं। नंतर लसूणचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे, हे मीठ, आणि हे सॉस लागणार। चायनीज म्हटलं की पहिले सॉस लागतात, तर हा आहे आपला चिली सॉस, रेड चिली सॉस। त्याच्यानंतर आहे टॉमॅटो सॉस, आणि त्याच्यानंतर आहे डार्क सोया सॉस। असे हे 3 सॉस लागणार, आणि ही आल्याची आणि लसणीची पेस्ट आहे, ती आपण जरा पिठात घालणार आहोत। तर आपण सगळ्यात प्रथम हे जे फ्लॉवरचे तुकडे आहेत हे आपण थोडंसं 1-2 मिनटाकरता उकळून घेणार आहोत। तर त्याकरता आपण गॅसवर पातेल्यात पाणी गरम करू। हे आपण गॅसवर पातेल्यात पाणी गरम करत ठेवलेलं आहे, त्याच्यात घालणार आहोत आपण 2 टीस्पून मीठ। मीठ जरा भरपूर घालायचं, म्हणजे ते फ्लॉवरला लागतं व्यवस्थित, आणि नंतर आपण रेसिपीत मीठ नाही घालणार। आता हे पाणी आपण उकळ येण्याकरता ठेवलेलं आहे, याला उकळ आली की आपण त्याच्यात हे फ्लॉवरचे तुरे टाकू। हे बघा, थोडं थोडं उकळी यायला आता ह्याला सुरुवात झाली आहे। तर हे बघा, आपण हे साधारण 2 मिनटाकरता हाय फ्लेमवर ठेवलं होतं, आता त्याला पाण्याला उकळी येते। आता आपण हे फ्लॉवरचे तुरे त्याच्यात सगळे टाकणार आहोत, आणि हे फार नाही, फक्त 2 मिनटाकरता आपण शिजवून घेणार आहोत, कारण त्याचा क्रंच राहायला पाहिजेत म्हणून। तर हे बघा, हे अशा प्रकारे उकळलेले आहेत, आपण फक्त 2 मिनटाकरता हे उकळलेले आहे, जास्त नाही। आता गॅस बंद करायचा, आणि हे झाऱ्याच्या साहाय्याने आपण निथळून एका ताटात काढून घेऊ। आता आपण त्या फ्लॉवरला कोट करण्यासाठी लागणारं बॅटर तयार करून घेऊ। त्याच्यासाठी आपण एका बाऊलमध्ये 3 टेबलस्पून मैदा आणि 3 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर। कॉर्नफ्लोअर नसेल तर तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल, काही हरकत नाही। कधीकधी कॉर्नफ्लोअर नाही मिळत कुठे कुठे, तर तांदळाचं पीठ वापरा। आणि ह्याला आपण घालणार आहोत जरा इंडियन तडका, म्हणजे आला लसणीची पेस्ट वापरणार ह्याच्यात आपण, 1 टीस्पून एवढी आला लसणीची पेस्ट वापरणार, आणि अगदी छोटा 1/4 चमचा सोया सॉस घालणार आहोत, कारण त्यामुळे तो गोल्डन ब्राऊन कलर आहे ना, तो छान येतो ह्या बॅटरला, म्हणून तेवढाच घालणार।
आणि हे आता आपण बॅटर तयार करणार. ह्याच्यात आपण मीठ घातलेलं नाही हे लक्षात घ्या, कारण आपण फ्लॉवर उकळवताना मीठ घातलेलं, त्यामुळे ह्याच्यात मीठ घालायचं नाही. आणि हे हातानंच मिक्स करा, कारण त्याच्यात पुन्हा गाठी राहायला नको, त्यामुळे हाताने मिक्स करा. हे बघा, अशा तऱ्हेने ह्याची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे, सेमी थिक म्हणतात त्या टाईप, म्हणजे आपलं भज्याचं पीठ असतं तसंच जवळजवळ. आता आपण हा जो मगाशी उकळून घेतलेला फ्लॉवर होता तो ह्याच्यात घालू आणि त्याला चांगलं कोट करून घेऊया पिठाचं. हे बघा, असं सगळीकडे फिरवायचं त्याला, म्हणजे मग त्याला कोट होतं फ्लॉवरला. चांगलं वरखाली हातानेच करा, कारण चमच्याच्या साह्याने होईल की नाही सांगता येत नाही, त्यामुळे हाताने कसं व्यवस्थित होतं ते. हे बघा, असं छान कोट झाले आहेत आपले फ्लॉवर. तर मंडळी बघा, हे थोडंसं अजून किंचित पातळसर वाटतं आहे, म्हणून आपण ह्याच्यात अजून एक चमचा मैदा ॲड करू, म्हणजे त्याला जरा सेमी थिक म्हणतात तशापैकी पाहिजे ते कोटिंग. वाटलं तर अजून एखादा करू, फक्त सेमी थिक पाहिजे ते. म्हणजे हे बघा असं आता कसं दिसतं आहे बघा, थोडंसं व्यवस्थित दिसतं आहे ना, मगासपेक्षा पातळ नाही वाटत आहे. एवढं बास झालं. हे बघा, असं सिंगल सिंगल फ्लॉवरलासुद्धा मस्त थिक कोटिंग झालेलं आहे. आता आम्ही तेल गरम करत ठेवलेलं होतं, आता आपण हा तळून घेऊ. पहिल्यांदा हाय फ्लेम असू द्या, सेपरेट सेपरेट असे घाला, म्हणजे जास्त हे होणार नाही, एकत्र होणार नाही या पद्धतीने. अशा तऱ्हेने आपण ते तेलात सोडलेले आहेत. आता मात्र गॅस थोडा मिडियम करायचा, म्हणजे ते तळतील व्यवस्थित. तर हे बघा, आपले मस्तपैकी गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. आता हे आपण एका थाळीत काढून घेऊया. हे बघा, छान आवाज तुम्ही ऐकला असेल, क्रंचचा खूप छान आलाय. आता आपण दुसरी बॅच घालूया. हे बघा, अशा तऱ्हेने आपण ते फ्लॉवरचे तुरे होते ते तळून घेतलेले आहेत. हे बघा, तुम्ही क्रंच बघू शकता त्याचा, असा आवाज येतो आहे त्याचा. आता आपण याच्या फोडणीकडे वळूया. कढईच्या खाली गॅस लावूया. हे सगळं फास्ट गॅसवर करायचं आहे, हां, मात्र स्लो गॅस. आता तेल तापले, आता आपण घालूया एक टीस्पून हा बारीक चिरलेला लसूण, नंतर एक टीस्पून आलं आणि एक टीस्पून ही हिरवी मिरची. आणि हे आता थोडंसं लाईट ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं आणि त्याच्यात घालायचा आपला हा नॉर्मल कांदा. हा मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे. हे सगळं मात्र मोठ्या गॅसवर परतावं लागतं आणि जरा भरभर करायचं, हे फार स्लो करायचं नाही. कांदा थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचं. तर हे बघा, आपला कांदा आता छानपैकी भाजून झालेला आहे. ह्याच्यात आपण आता सॉस घालूया. हा आपण एक टेबलस्पून इतका चिली सॉस घालतो आहे. त्याच्यानंतर एक टेबलस्पून टॉमॅटो सॉस. आणि हाफ टेबलस्पून, हा फुल नाही, हाफ टेबलस्पून इतका
सोया सॉस आणि अगदी 1/2 एवढं टीस्पून एवढं मीठ घालतो आहे आपण. थोडीशी आपण टोमॅटो सॉस अजून एक चमचा घालूया म्हणजे छान कलर येतो. म्हणजे जवळजवळ आपण 2 टेबलस्पून टोमॅटो सॉस घातला आहे. अच्छा आता हे बघा हे छान कलर आला आहे. आता ह्याच्यात आपण 1-2 टेबलस्पून पाणी ओतूया. हे बघा पाणी ओतूया आणि आता आपण ही कॉर्नफ्लोअर 1 टीस्पून घेणार आहोत एका वाटीत. थोडीशी कांद्याची पातळी टाकून द्या फोडणीत. परता आणि आता आपण 1 टीस्पून कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे त्याच्यात थोडंसं पाणी ओतणार आहोत, जास्त नाही थोडंच. आणि त्याची एक स्लरी तयार करणार आहोत. ती ह्या मिश्रणात ओतणार आहोत म्हणजे ते जरासं घट्टसर होईल. त्याला एक अशी चकाकी येते कॉर्नफ्लोअर ओतल्यावर. आणि आता आपले हे तयार फ्लॉवरचे तुरे हे त्याच्यात आपण घालणार आहोत. जरा पटपट करायचं म्हणजे त्याला कोट चांगला बसला पाहिजे ते ह्याचा सॉसचा. हे बघा असं छान बघा आता कसं त्याला एक चकाकी आली आहे आणि त्याला पूर्ण असं कोटिंग झालं त्या सॉसचं, असं कोटिंग झालं पाहिजे. हे बघा बघू शकता तुम्ही छान आपलं रसदार असं मस्त चमचमीत असं हे मंचुरियन गोबी मंचुरियन तयार झालेलं आहे. आता हे बघा पाणीसुद्धा ह्याचं सगळं ॲब्झॉर्ब झालेलं आहे बरोबर. आता ह्याच्यावर आपण थोडीशी कांद्याची पात अशी मस्त हिरवीगार डेकोरेशन करता टाकू. बघा अशा प्रकारे आपलं गोबी मंचुरियन तयार झालेलं आहे. तर बघा अशा प्रकारे आपलं हे मस्तपैकी चटकदार क्रिस्पी असं गोबी मंचुरियन तयार झालेलं आहे.